यातील बुधवार पेठ म्हणजे एक संस्कृती व सांस्कृतिक यांचा मिलाप असलेले हे केंद्र अनेक चळवळी धार्मिक ऐतिहासिक वास्तूंचे हे केंद्र। पहिली शाळा याच बुधवार पेठेत सुरू झाली होती, श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई मंदिर, जे देशातील आकर्षण एक प्रमुख आकर्षण आहे। तसेच पासोडा विठोबा मंदिर अशा अनेक गोष्टींचे ही बुधवार पेठ या ठिकाणी देवाचे पोशाख मिळतात। चोळखण आळी ही इथली एक प्रसिद्ध आळी आहे, यामध्ये मनीष ड्रेसेस आहेत जे देवांचे तयार पोशाख तसेच लहान मुलांचे पोशाख करतात, त्याबद्दल आपण माहिती घेऊया। मी हेमंत चंद्रकांत खेरूड। दुकानात काय काय म्हणजे कधीपासून सुरू केलं आहे दुकान? कधीच आहे आमचं दुकान? आता आमच्या दुकानावर झाले 60 वर्ष। हां हां, आमच्या वडिलांनी सुरू केलेलं आहे। हां, आता तिसरी पिढी, माझा मुलगा हे बघतो। आता हे काय देवाचे पोशाख म्हणजे? देवळातले मंदिरातले जे देव असतात मूर्त्या, त्यांचे आम्ही पोशाख स्पेशली असे ऑर्डर प्रमाणे घेता का काही ठरलेले असतात? बनवून देतो आणि हे आमचे पॅटर्न प्रमाणे आम्ही ऑल ओव्हर असा एक कॉमन पॅटर्न केलेला आहे, त्या पॅटर्न प्रमाणे सुद्धा आमच्याकडे रेडी मिळतात। एक फुटापासून 4 फुटापर्यंत। हे केवढ्याला म्हणजे काय किंमत असते? हा दत्ताचा पोशाख आहे, 300 रुपयाला पडतो। कोणाचा आहे? दत्त भगत, दत्तमूर्तीचा पोशाख आहे। हा विठ्ठल रुक्मिणीचा पोशाख आहे, 600 पासून 1000 पर्यंत। विठ्ठल रुक्मिणीचा पोशाख अजून कुठले असतात? उपरणे, पंचे, कद असे का देवाला लागणार? स्वामींचा पोशाख काय आहे? स्वामींचा पोशाख, सर्व मूर्त्यांचे पोशाख ठेवतो। अच्छा, स्वामी, साईबाबा, पगडी पण करतात? पगडी, सर्व टाईपच्या पगड्या, पुणेरी पगडी, शिंदेशाही पगडी, पेशवाई, पोती कवर पण, सर्व काही देव कार्याला लागणाऱ्या सर्व वस्तू मिळतात। आणि हे लहान मुलांचं आहे का? देव स्पेशल पण आहे आमचं, बाळांचे पण सर्व। अच्छा, बाळांचे ट्रेडिशनलमध्ये सर्व मिळतं आमच्या, गुंची, कणाच्या फ्रॉकी, कणाच्या प्रकार बोलतो, सर्व काही मिळतं। अजून पण देतो। आणि हे अजून काय आहे का असे ड्रेस? आहे ना भरपूर, शाल काय असे, शाल पण आहे, कापड घे ना सर। हां, कापडामधून आम्ही बनवून देतो, दोनच्या शाल एक शाल रेडी असते। ही शाल केवढ्यापर्यंत जाते? शाल 250 रुपये मीटर कापड, 350 कापड। अच्छा, 1 मीटरची शाल, 2 मीटरची शाल असं आम्ही बनवून देतो। हे काय आहे? हे तयार नाडीचं तयार धोतर पण मिळतं। अच्छा, पॅटर्नमध्ये ओके ओके, हे इसका पण मिळतं असं धोतर पण आहे नाडीचं तयार। म्हणजे पूजा देवाचं सगळ्या सारे जे वस्त्र लागतात पोशाख असतात, आता खास पोशाख कुठला देवाचा असं काय आहे का? म्हणजे काय हा दत्ताचा आहे, अच्छा आता तुम्हाला दाखवला विठ्ठल रुक्मिणीचा आहे स्पेशल सर। हे काय आहे? हेच आहे, या पोशाखाचे कलर आहे, हाचे कलर आहे। अजून कुठले तयार पोशाख आहेत का? साईबाबा आहे, राम लक्ष्मी नाही, असं ओपन करून दाखवता येईल असं आहे का? आरडीला आहे, ट्रेडिशनमध्ये जे जे आहेत ते सर्व 9 वर साड्या आम्ही शिवून देतो। अच्छा, 9 वर साड्या शिवून देतात? साडी शिवून देतो। अच्छा, ट्रेडिशनमध्ये नाटकाला जी ड्रेपरी लागते ती सुद्धा आम्ही बनवून देतो ट्रेडिशनमध्ये। ओके, 9 वर साडी, साई मस्तानी, मस्तानी साधी। अच्छा, हे आता गणपतीला लागणारे आसन, गणपतीला लागणारे पेटे, पगड्या, सर्व काही राम लक्ष्मी सीताचे पोशाख। अच्छा, राम लक्ष्मी सीता, यामध्ये राधा कृष्ण सुद्धा मिळतो। अच्छा, देवबारला जे काय लागतं, देवाला जे लागतं ते सर्व, पालखीची पासोडी पण आपल्याकडे असते, तयार असतं आपल्याकडे एक पासोडी विला मॅडम, ही पालखीची पासोडी आहे जेव्हा गावाकडे पालखी निघते। नाही असंच धर, मग असे धरलं होतं तसंच धर, हिसाब बघा ना। हां हां, 3x5, 4x6 जी साईज लागते।